ठाणेकरांना शहराबद्दल मुळातच असलेला अभिमान आणखीन वाढेल या उद्देशानं सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सौंदर्यीकरणाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. रोषणाईमध्ये भपकेबाजपणा टाळून ती निवडक ठिकाणीच पण आकर्षक पद्धतीनं केली जावी म्हणजे त्याचं वेगळंपण दिसेल. झाडाभोवती सरसकट दिवे न लावता ते झाड त्यावरील पक्ष्यांच्या वास्तव्याला बाधा येणार नाही. झाडाला ऑइल पेंट लावू नये तसंच त्या झाडाच्या वाढीला अटकाव होणार नाही ही पथ्य कटाक्षानं बाळगली जातं असंही आदेश त्यांनी दिलेत. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहर सौंदर्यीकरणाच्या कामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता शुभांगी गेस्वानी, कार्यकारी अभियंता विकास डोले तसंच सौंदर्यीकरण करण्याच्या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सौंदर्यीकरण म्हणजे केवळ चौक सुशोभीकरण करून सौंदर्यकरणाची बेटं तयार करणं नव्हे तर संपूर्ण परिसरात सौंदर्यीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात यावा. त्यामध्ये विशेषतः लक्ष झोपडपट्टी आणि गावठाण क्षेत्र यावरही असावं असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. ठाणेकरांना शहराबद्दल मुळातच असलेला अभिमान आणखीन वाढेल या उद्देशानं सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहराविषयी आत्मीयता तर वाढेलच पण जबाबदारीची जाणीवही वाढीस लागेल असंही ते म्हणाले.